घट नंबर 331 मधील शिंदे डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने अनाधिकृत जमीन वापराची चौकशी करून 8 दिवसाच्या आत योग्य ती कारवाई न केल्यास रस्ता रोको आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून कंपनीचे काम कायमस्वरूपी बंद पाडू असा इशारा RPI जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे यांनी दिला आहे. आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने या सेस्कॉन कंपनीच्या विरोधात गेट बंद आंदोलनाचं नियोजन केलं होतं. या आंदोलन करत असताना आज या कंपनीचे मॅनेजर गाडवेसाहेब यांनी आमचं निवेदन स्वीकारलेलं आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आदरणीय आमचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकळजे, त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष शशीभाऊ दारोळे, त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्याचे सचिव राजनजी ब्रामणे, सर्वच मान्यवर संपतरावजी वाबळे पाटील, राजूभाऊ ओहोळ आणि RPIचे सर्वच कार्यकर्ते, महिला भगिनी या ज्या आंदोलनात सहभागी झाल्या त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचे सर्वांचे आभार मानतो. आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने या कंपनीने जे काही अनधिकृत बांधकाम चालू केलेलं आहे ते 40 वर्षापासून वाद चालू असतानासुद्धा, तिथं न्यायप्रविष्ट असतानासुद्धा ग्रामपंचायतची परवानगी न घेता हा जे प्लॅन्ट उभारलेला आहे याच्या संदर्भात आम्ही आज आंदोलन केलं होतं. या आंदोलनाच्या अनुषंगाने त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे का या आम्ही पूर्ण परवानगी घेऊनच इथून पुढे काम करू, पण आम्ही त्यांना सांगितलेलं आहे या हे जे काही काम चालू आहे हे तुम्ही तात्काळ थांबवलं नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने पुढचं आंदोलन अतिशय उद्रेक प्रकारचं असेल एवढं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. राहुरी गुहा येथील गट नंबर 331 मध्ये शिंदे डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने डांबर मिक्सिंगसाठी प्लांट उभारला असून नगर ते कोपरगाव रस्ता डांबरीकरण आणि खडीकरणासाठी आवश्यक प्रक्रिया उद्योग गट नंबर 331 मध्ये चालू असून त्या गटाचे व्यावसायिक करण्यासाठी वापर होत असेल तर त्या गटाचे आकृषी क्षेत्रात रूपांतर करणे आवश्यक आहे. तसेच गुहा ग्राम पंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्राची सुद्धा आवश्यकता आहे. सदर ठिकाणी डांबराच्या मिक्सिंगसाठी यंत्र संचामुळे प्रदूषण निर्माण होऊन आजूबाजूच्या नागरिकांना त्रास होत आहे. गट नंबर 331 क्षेत्राच्या मालकी हक्कावरून न्यायालयात वाद सुरू आहे. सदर गटाचे व्यावसायिक करण्यासाठी वापर करण्यापूर्वी त्या गटाचे आकृषी क्षेत्रामध्ये रूपांतर झाले आहे काय? नसेल तर शिंदे डेव्हलपर्स कंपनी त्या गटाचा अनधिकृत वापर कुणाच्या आशीर्वादाने केला आहे? तसेच वेगवेगळे यंत्र संचामुळे प्रदूषण निर्माण होणार आहे, त्यावर काय उपाययोजना केले आहे याची चौकशी करून विना परवाना व्यावसायिक कारणासाठी सदर गट नंबरचा वापर केले याबाबत दंडात्मक कारवाई तातडीने करून शासनाचा महसूल बुडत असल्याने कारवाई करावी यासाठी RPI आंबेडकर गटाच्या वतीने गुहा येथे शिंदे डेव्हलपर्स कंपनी समोर गेट बंद आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा सचिव राजन ब्रामणे, तालुकाध्यक्ष प्रदीप मकासरे, उपतालुकाध्यक्ष रमेश पलगडमल, युवा तालुकाध्यक्ष प्रतीक खरात, शहराध्यक्ष प्रतीक रूपटक्के आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी नेल्सन कदम, राहुरी.